इथे मी दोन चपात्या घेतल्या आहेत। आज आपण चपातीची वडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे बेसन घेतलं आहे 4 चमचे, 3 चमचे शेजवान चटणी 3 छोटे चमचे घेतले आहेत, त्यानंतर हळद आणि मीठ। मीठ खूप थोडं घालायचं आहे, कारण चपातीचं पीठ मळताना आपण त्यामध्ये मीठ घालतो, त्यामुळे मीठ खूप थोडं घालायचं आहे। आणि शेंगदाण्याची चटणी। आता आपण चपाती पोळीपाटावरती पसरवून घेणार आहोत। आणि त्यावरती आपण शेजवान चटणी लावणार आहोत। चपातीच्या आपण कुरकुरीत वड्या बनवणार आहोत। आज झाली आहे इथे शेजवान चटणी लावून। 3 चमचे शेजवान चटणी पूर्ण मी ह्या चपातीसाठी यूज केली आहे। दुसऱ्या चपातीसाठी आपल्याला अजून 3 चमचे शेजवान चटणी लागणार आहे। इथे मी बेसनमध्ये थोडीशी हळद, मीठ आणि पाणी घालून थोडं जाडसर मिक्स करून घेतलं आहे। ते आपण शेजवान चटणीच्यावरती बेसन लावलं आहे आणि त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी पसरवून टाकली आहे। आता आपण त्या चपातीवरती दुसरी चपाती ठेवली आहे आणि त्यालासुद्धा आपण शेजवान चटणी, त्यानंतर बेसन आणि त्यानंतर शेंगदाण्याची चटणी असं लावून घेणार आहोत। आणि मग तिला आपण फोल्ड करून घेणार आहोत। झाली आहे इथे आपली लावून। आता आपण तिला फोल्ड करून घेणार आहोत, रोल बनवून घेणार आहोत। चपातीचा घट्ट असा रोल बनवायचा आहे। झाला आहे आपला रोल बनवून। आता आपण त्याला कट करून घ्यायचं आहे मधून। आणि हे दोन्ही पीस आता आपण वाफवून घेणार आहोत। इडलीच्या भांड्यामध्ये मी वाफवणार आहे। इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी ठेवलं आहे आणि त्यावरती प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता ते रोल ठेवणार आहोत। 15 मिनटं हे झाकण लावून वाफवून घ्यायचे आहेत दोन्ही रोल। इथे झाले आहेत आपले वाफवून। आता मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते। शिजले आहेत छान। आणि त्याला बेसनही चिटकत नाही आहे। दोन्ही रोल छान शिजले आहेत आणि बेसनही त्याला चिटकत नाही आहे। पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत। आता आपण त्याला कट करून घेणार आहोत। छोट्या छोट्या वड्या केल्या आहेत, छोटे छोटे पीस करून घेतले आहेत आपण त्याचे। आता आपण त्याला फ्राय करून घ्यायचे। इथे आत्ताच चपात्या केल्या आहेत मी, तवा पाहू शकता तुम्ही। मंद आचेवरती आपण फ्राय करणार आहोत। एक एक वडी आपण त्या तेलामध्ये ठेवणार आहोत। 5 मिनटंही नाही लागत फ्राय करायला, लगेच फ्राय करून होतात। तुम्ही जेव्हा रोल कराल तेव्हा घट्ट करा रोल, कारण माझी चपाती थोडी सुटत आहे रोल थोडा, त्यामुळे
एकदम घट्ट असा रोल बनवायचा, पलटी मारलाय आपण। मस्त आपल्या कुरकुरीत वड्या आणि त्याच्यासोबत सॉस रेडी आहे, नक्की करून पहा, खूप छान लागतात। आणि त्याच्यासोबत गरम गरम चहा। थँक्यू।